पुणेकर माणूस कुठे काय करेल याचा नेम नाही. एका महोदयाने आपली गाडी डबल पार्क केली होती. गाडी नियमबाह्य पद्धतीने पार्क केली म्हणून वाहतूक पोलिसांनी त्याच्या गाडीला जॅमर लावला. कमलेश कुमार शुक्ला यांनी गाडी मालकाच्या नात्यानं संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून योग्य तो दंड भरल्यानंतर जॅमर काढून घेणं आवश्यक होतं. मात्र या पठ्ठ्यानं ते करण्याऐवजी दुसराच पदव्याप केला. त्यानं जॅमर काढण्याऐवजी स्टेफनी लावून आपल्या गाडीचं चाकच काढून घेतलं. मात्र हा सगळा प्रकार पोलिसांच्या नजरेतून सुटणं शक्य नव्हतं. त्यामुळे पोलिसांचे दोन बेट मार्शल्स तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या साहेबांना मुद्देमालासह अटक केली. पोलिसांचा जॅमर चोरल्याचा गुन्हाही त्यांच्यावर नोंदवण्यात आलाय. शुक्ला साहेबांचा हा प्रथा पुण्यातले टाइम्सचे फोटोग्राफर मंदार देशपांडे यांनी कैद केलाय कॅमेऱ्यात. यासंदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून. अरुण, पुणेकर नेहमीच असले काहीतरी अफलातून प्रकार करताना दिसतात आणि हे प्रत्येक वेळेस आम्ही पुणेकर आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू असतो. म्हणजे विनोदाचा भाग तुडूयात, पण नियमाच्या बाबतीत, वाहतूक विषयक नियमांच्या बाबतीत कायम नियमांचं उल्लंघन करणे हा जणू काही आपला जन्मसिद्ध हक्क आहे. अशा पद्धतीनं पुणेकर वावरतात हे मान्यच करावं लागेल. मग रस्त्यावरती हे नो एंट्रीमध्ये वाहनं घालणं, झेब्रा क्रॉसिंग पर्यंत वाहनं नेणं किंवा सिग्नल न पाळणं, अशा प्रकारचे अनेक अशा अनेक प्रकारे नियमांचं उल्लंघन करणं ही नित्याचीच बाब आहे. आता या घटनेमध्ये हे जे संबंधित ग्रस्त आहेत त्यांनी पुण्यातलं वर्दईचा जो रस्ता आहे, फर्ग्युसन रस्ता, त्या रस्त्यावरती आपली गाडी पार्क केली. डबल पार्किंग तिथे त्यांनी केली, त्यामुळे स्वाभाविकपणे इतर वाहनांना त्या गाडीचा अडथळा होत होता आणि असं असताना वाहतूक पोलिसांनी केलेली कारवाई ही देखील योग्य होती. मात्र या कारवाईत वरती उपाय काय, पर्याय काय असतो, तर तो म्हणजे की वाहतूक पोलिसांना योग्य तो दंड भरायचा आणि जामर काढून द्यायचा. आता या महाशयांनी ते करण्याऐवजी थेट स्टेपनी लावली आणि आपल्या गाडीचा ताक जो होता तोच काढला आणि तो ताक जो आहे तो ते डिक्कीत ठेवण्याच्या प्रयत्नात होते. मात्र पोलिसांनी हे सगळं जे आहे त्यांना त्यांच्या निदर्शनात आलं आणि त्यांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि जामर चोरल्या प्रकरणी त्यांच्यावरती आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यांना अटक देखील करण्यात आलेली आहे. त्यामुळे एक वेगळाच गुन्हा किंवा वेगळाच प्रकार पुण्यात या निमित्ताने घडला असल्याचं समोर आलंय. धन्यवाद अरुण या संपूर्ण माहितीसाठी. खरं तर वाहतुकीचे नियम पाळणं हे तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच फायद्याचं आहे, त्यामुळे असले प्रकार करत बसण्यापेक्षा वाहतुकीचे नियम पाळणं जास्त योग्य ठरेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.